बाय दी डझन मूळ लेखक फ्रँक बंकर गिलिब्रेथ ज्युनियर अर्नेस्टाईन गिलिब्रेथ कॅरे आणि याचा मराठी अनुवाद केला आहे मंगला निकोडकर तर ऐकूया बाय दी डझन या पुस्तकाचा भाग तिसरा जेव्हा आम्हा सर्वांना सलीला नेण्याची ओक्की डॅडींना यायची तेव्हा ते आपले ठराविक शिर वाजवायचे आणि आम्ही एकत्र जमलो की विचारायचे बोला कुणाकुणाला सलीला यायचं आहे हा प्रश्न आपला उगाच असे डॅडी जायचे म्हणजे आम्ही सर्वांनी जायचे हे ठरलेलेच असे पण त्यांनी असे विचारले की आम्ही म्हणायचे की सहलीला जायला आम्हाला खूप आवडेल आम्ही सर्वजण येणार अर्थात त्यांच्या बरोबर जायला आम्हाला खरेच आवडायचे डॅडींचे गाडी चालविणे म्हणजे मृत्यूशी सामना असायचा पण त्यात एक प्रकारचे साहस आणि आव्हानही असायचे सगळी वाहतूक थांबवून धरण्याचे तमाशेही त्यात असले तमाशे असली मजा स्वतःहून करणे आम्हाला आवडले नाही तरी इतर कुणी केल्यास त्याची मौज आवडेल जादूगार प्रेक्षकातल्या एखादल्या रंगमंचावर बोलावतो व त्यांच्यावर जादूचा प्रयोग करून दाखवतो तेव्हा त्या प्रेक्षकाला रंगमंचावर जाण्यास जी मजा वाटते ती आम्हाला अशा वेळी वाटे अशी सहल म्हणजे डॅडी मम्मींचा सहभास मिळण्याची संधीही असे आम्ही भावंडे बारा आणि आई वडील एकेकच त्यामुळे ते आमच्या वाटाला यावे तेवढे येत नसत आईपाईने सहलीच्या वे वेळी आम्हाला डॅडी मम्मींजवळ पुढच्या सीटवर बसायला मिळेल मी गाडी गॅरेजमधून काढून पुढे आणतो तु। तोपर्यंत तुम्ही तयार व्हा डॅडी सांगत पाठीमागच्या अंगणातून फट फट फुर फुर असे आवाज येत राहत खुळे ब खुळा पैसे व डॅडींचे विचार पटत नसल्याचे व बाहेर जाण्याविषयी एकमत न झाल्याचे त्यावरून कळे इकडे घरात सुद्धा अगदी पद्धतशीर गोंधळ चालू असे पद्धतशीर अशासाठी म्हणायचे की आमच्या घरी सर्व काम शिस्तीत पद्धतशीरपणे झाले सर्व गोष्टींना पूर्व नियोजन असे तयार व्हायचे म्हणजे हातपाय तोंड धुणे स्वच्छ कपडे घालणे चकचकीत पॉलिश केलेले बूट चढविणे व्यवस्थित केस विंचरून बांग पाडणे आणि मुख्य म्हणजे अगदी वेळेवरती हजर राहणे डॅडींनी गाडी पुढच्या दारात आणण्याच्या आधी दाराशी हजर लावे लागले मग आम्ही सर्वजण व्यवस्थित आहोत की नाही डॅडी अगदी प्रत्येक मुलाला स्वतः तयार होऊन आपल्यावर सोपविलेल्या धाकट्या भावंडाकडे पाहावे लागेल ताब्यात असे बॉबची तयारी करण्याचे काम मार्टकडे आणि हे फक्त सहली पुरते नाही तर एरडी सुद्धा मोठ्या बहिणींनी आपल्या ताब्यातल्या भावंडांना सकाळी कपडे घालायला मदत करायचे त्याचा बिछाणा तो नीट करतो का नाही ते पाहायचे गरज पडल्यास त्याचे कपडे बदलायचे त्याच्या स्नानावरती लक्ष ठेवायचे त्याच्या जेवणाकडे पाहायचे आणि तो कामाचे तक्के नीट भरतो का नाही हे सुद्धा पाहायचे ऍन आमची सर्वात मोठी बहीण होती त्या नात्याने आम्हा सर्व भावंडांचे बागणे शिष्टाचाराला धरून असते का नाही हे पाहणे तिचे काम असे मम्मी सर्वात लहान असलेल्या जेनची काळजी घेईल फ्रँक बिल लिलियन आणि फ्रेड ही मधली भावंडे स्वतःचे करणे इतपत मोठी होती पण इतरांची जबाबदारी घेण्याजोगी नव्हती हो म्हणून डॅडींनी या चौघांचे काम आपल्याकडे घेतले होते हे सर्व काम शिस्तीत चालते की नाही हे पाहण्याचे कर्तव्य मम्मीकडे होते पण हे काम ते अगदी शांतपणे करे कधी मारपीट नाही आरडाओरडा नाही की धमक्या नाहीत मम्मी मानसशास्त्रज्ञ होती तिच्या पद्धतीनं ती आम्हाकडून जे काम करून घ्यायची ते डॅडींपेक्षा चांगले होईल तिला फार कडक शिस्त आवडत असे मोठार इथून सहलीला निघण्यापूर्वी ती खोल्या खोल्यातून फिरायची प्रत्येक ठिकाणी तिला भांडणे सोडवावी लागत कुठे डोळे पुसून समजूत घालावी लागत तर कुठे मुलांची बटणे लावून द्यावी लागत मम्मी त्यानं माझा शर्ट घेतलाय तो द्यायला लाव मम्मी मला कधीच तुझ्याजवळ पुढच्या सीटवर बसायला मिळत नाही आज तरी बसू दे मम्मी काल यानं माझा शर्ट घातला होता आज मी त्याचा घालणार अशी खोल्या खोल्यातनं भांडणं चालू आम्ही मुले लिनांच्या सूटमध्ये व मुली डस्टच्या डस्टर डस्टर्समध्ये मध्ये तयार होऊन खाली येऊन उभ्या राहिल्या की मम्मी आमची नावे घेऊन ओळीने हजेरी घ्यायची अशी हजेरी घेणे म्हणजे वेळेचा अपव्य आहे असे आमचे सर्व भावंडांचे मत होते आणि आमच्या घरात वेळेचा आणि हालचालींचा अपव्यय म्हणजे गुन्हा समजण्यात येईल परंतु मुले हरविण्याचे दोनदा प्रसंग आल्यामुळे ही खबरदारी घेण्यात येत होती एकदा होबोगोन गावी लिव्हिलियन ही बोट आली होती या बोटीनं बंदर सोडण्यापूर्वी डॅडी ही बोट आम्हाला दाखवण्यासाठी घेऊन गेली बोटीवरून उतरताना त्यांनी मोजणी केली नाही बोटीची शिडी काढून घेईपर्यंत डॅन उतरलेला नाही हे लक्षातच नाही मग बोट वीस मिनिटे थांबवून त्यावर शोधाशोध केली तेव्हा डेकवरच्या एका खुर्चीवर झोपून गेलेला डॅन सापडला असेच एकदा आम्ही क्लिअरवरून बेडफोडला चाललो होतो वाटेत नुलंडला एका हॉटेलात आम्ही जेवणासाठी थांबलो तिथून निघून जवळजवळ बेडफोर्डला पोहोचणार एवढ्यात फ्रँक गाडीत नसल्याचे लक्षात डॅडींनी गाडी परत बळवली आणि वाहतुकीचे सगळे नियम धाब्यावरती बसवून आम्ही लुलंडकडे निघालो दुपारी जेवणासाठी आम्ही थांबलो होतो तेव्हा हे हॉटेल आम्हाला चांगले सभ्य वाटले आता आम्ही परत पोहोचलो तर रात्र झाली होती आणि दिव्यांच्या जगमटात त्या हॉटेलचे स्वरूप विचित्र दिसत होते आम्हाला गाडीत ठेवून डॅडी उतरून हॉटेला शिरले अंधारातून आल्यामुळे त्या प्रखर प्रकाशात त्यांना एकदम दिसेना म्हणून त्या टेबला, टेबलात टेबलावरून डोकावू लागले एका बूथमध्ये एक तरुण स्त्री गिराहिकाची पाहत सोडा पीत बसली होती तिथे डॅडी डोकावले तशी ती म्हणाली या या लाजू नका माझ्यासारख्या एखाद्या खटाळ्या मुलीच्या शोधातच आहात ना तुम्ही छे छे मी खटाळ्या मुलाच्या शोधात आहे डॅडी एकदम शर्मून बाहेर म्हणाले फ्रँक त्या हॉटेलातल्या मुदपाक खाण्यात मालकाच्या मुलीबरोबर आईस्क्रीम खात बसला होता तेव्हापासून डॅडींनी फरमान काढले की परत तसे कधी झाले तर चुकून मागे राहिलेल्याने आपल्याला शोधाला कोणीतरी येईपर्यंत आहे त्याच ठिकाणी बसून राहायचे या दोन अनुभवांवरून शहाणे होऊन डॅडी हजेरी घेण्याचा आग्रह धरत गाडी चिरण्यापूर्वी कंपाऊंडमध्ये आम्ही रांगेत उभे राहत सर्वांकडे एकदा नजर टाकून डॅडी विचारायचे सर्वजण स्वच्छ नीटनेटके मग डॅडी मम्मीला आणि छोट्यांना पुढच्या सीटवर बसवत आमच्यापैकी एखादा किंवा एखादी त्या सबंध दिवसात शहाण्यासारखे वागले असेल तर त्याला पुढच्या सीटवर डाव्या बाजूला खिडकीपाशी बसायला मिळेल बाकीची मागच्या सीटवर कोंबून बसत बसल्या बसल्या एकमेकांना ढकलणे मारणे चिमटे घेणे सुरू होईल कारण मागची जागा अपुरी पडे मग डॅडी गाडी सुरू करत छोटी दोन मुले जवळ घेऊन मम्मी पुढे बसेल जोवर आम्ही गावची सीमा ओलांडलेली नसे व डॅडी गाडी नीट चालवत तोपर्यंत मम्मी खुशीत असे ती त्यांच्याशी हळूहळू आवाजात गप्पा मारे पण तिचे कान मात्र पाठीमागच्या सीटवर बसलेल्या मुलांकडे असत आणि तिने कान आमच्याकडे लागावे असेच आमचे वर्तन असे दाटी झाली की आमचे आवाज चढत मग डॅडींचेही तिकडे लक्ष जाईल काय गडबड चालली आहे मागे ते ओरडून विचारत अणा मागं शांत ठेवण्याचं तुझं काम आहे ना ते करायला वरून देवालाच उतरायला हवं इतरांना ते जमायचं नाही ॲन कडवटपणे उत्तर देई मी सांगतोय शांतता हवी म्हणजे हवी डॅडी बजावत केव्हापासून तोच प्रयत्न करते मी पण माझं कोणीच ऐकत नाही मला कारण आणि सबबी नको आहोत शिस्त हवी अॅणा तू सर्वात मोठी आहेस तुला हे समजायला हवं आता यापुढं कसलाही आवाज आणि गडबड पाठीमागून होता का म्हणे झाल्यास तुम्हाला इथून घरी परत जावं लागेल चालत दाटीवाटीत बसून कंटाळा आल्याने या वेळेपर्यंत आम्हा सर्वांनाच चक्क चालत घरी परत जावेसे वाटे पण असे स्पष्ट सांगावायचे धैर्य मात्र कुणाही जवळ नसायचे त्यानंतर थोडा वेळ शांतता असे सुटले एकदाची या विचाराने ॲना पण आरामात पण थोड्याच वेळात परत भांडणे सुरू होत थंडीच्या दिवसात सर्वांच्या पायांवरून एक ब्लँकेट पांघरलेले असे त्यांच्या खालून एकमेकाला लाथा मारणे चिमटे काढणे थोड्याच वेळात परत सुरू होईल अर्नेस्टाईन बाजूला सरक ॲना बोलायची बाजूला सरक काय बाजूला सरक जास्तीत जास्त जागा अडवून तू बसली आहेस तूच काही नाही बाजूला सरकत खरोखर तू आमच्याबरोबर न येता घरी राहिली असतीस तर फार बर झालं असतं अण लागलीच उत्तर द्यायची मला सुद्धा तेच वाटते घरी निदान आरामात एकटीच सुखानं बसले असते खरं तर देवानं मला डॅडी मम्मीची एकुलती एक मुलगी करायला हवं होतं अँणा पण सांगे आम्ही दहा बारा भावंडे व डॅडी मम्मी उघड्या मोटारीतून फिरायला निघालो की सरकस पाहायला उभे राहावे तसे लोक दुतर्फा उभे राहत डॅडींना याची गंमत वाटे ते मग मुद्दाम गाडीचा वेग कमी करत आणि उगाच करणं वाजवत रस्त्यावरून म्हणत अरे बापरे पुढचे आणि स्त्री सोडली तर मागे अकरा मुलं आहेत डॅडी लगेच उत्तर देत मिस्टर तुम्ही पुढच्या सीटवरची मुलं मोजली नाहीत वाटतं अशा वेळी आपण काही ऐकलेच नाही असा चेहरा करून मम्मी पुढे पाहत राहील गल्लीतली माणसे चार पावले टाकून आम्हाला पाहायला मोठ्या रस्त्यावर येत आणि त्यांच्याबरोबर असलेली छोटी मुले वडिलांनी आपापल्या खांद्यावर उचलून घ्यायची आमची मोटार व त्यात बसलेले आम्ही मुले दाखवावी असा हट्ट घेत आम्हा सर्वांचेच केस थांबवत होते एखादा माणूस विनोदाने विचारील ही एवढी गाजरं कशी काय वाढवता भाऊ एवढी डॅडी त्याला ऐकू जावे म्हणून मोठ्याने सांगत एवढ्यानं काय झालंय आणखी थोडी घरी ठेवून आलोय कधी वाहतुकीची गर्दी झाल्यामुळे गाडी चौकात उभी करावी लागेल चारी बाजूस पादचारी उभे असत या एवढ्या मुलांना खाऊ पिऊ तरी कसं घालता मिस्टर एखादा माणूस विचारे क्षणभर के विचार केल्यासारखे करून डॅडी सांगत डझनावरीनं साऱ्या गोष्टी स्वस्त पडतात नाही का डॅडींचे हे उत्तर ऐकून चारी बाजूंची माणसे मोठमोठ्याने हसत डॅडींना नाट्यकलेची अभिनयाची चांगली जाण होती त्याचा ते छान उपयोग करून घेत लोक पोट धरधरून हसत असतानाच दुरांचे लोट मागे सोडत आमची गाडी पुढे निघेल डझनावार वस्तू स्वस्त पडतात हा विनोद डॅडी जकात नाक्यावर थिएटरात आगगाडीत बोटीवर कुठेही वापरत जकात नाक्यावरच्या माणसाकडे नुसती एकदा नजर टाकली तरी डॅडी तो कोणत्या देशाचा किंवा कोणत्या भागातला आहे हे ओळखत आणि मग विचारत काय हो माझ्या या आयरिश मुलांना डझनाच्या भावानं स्वस्त पडेल का जकात जकातदार म्हणे तुम्ही आयरिश आहात ना वाटलंच मला एरवी अशी गाजरासारखी लाल केसांची इतकी मुलं वाढवणं दुसऱ्या कोणाला जमणार आहे छेचे साहेब तुमच्यासारख्यांकडून सारख्यांकडून डोईपट्टे घ्यायला काही मी इथं बसलो नाही जाऊ दे तुमची गाडी पुढे हाच प्रयोग स्कॉटिश डच स्वीस किंवा इतर कोणत्याही देशाच्या माणसावर करत एकदा आम्ही सर्कस पाहायला गेलो होतो डॅडींनी तिकीट विक्रेत्याला एक वारहाळून पाहिले आणि विचारले या माझ्या डच मुलांना डझनाच्या भावानं स्वस्तात सर्कस पाहायला सोडणार का तुम्ही डच आहात किती सशक्त आणि देखणी मुलं आहेत तुमची पलीकडच्या गेटवर जा तुम्ही तिथं तिकीट तपासणीच नाही डॅडींच्या या असल्या वात्रटपणाला एकदा मात्र मम्मीने सक्त विरोध केला हा प्रसंग कनेक्टिकट प्रांतातल्या हाडफोड या शहरी घडला आमची गाडी त्यावेळी वाहतूक नियंत्रकाजवळ थांबली होती आणि नेहमीप्रमाणे आमच्या उढ्या मोटारीकडे वा आमच्याकडे लोक पाहत उभे होते त्यातल्या एका लठ्ठ ठेंगण्या स्त्रीने म्हटले बिच्चारी मुलं या गणवेशातही गोड दिसतात नाही डॅडींनी पण त्या बाईचा तो ग्रह कायमच ठेवून नाटकीपणाने बोलणे सुरू केले आपण दयेने प्रेरित होऊन अनाथ आश्रमातल्या मुलांना रपेट करवून आणतो असे त्यांनी दर्शविले आता मात्र हे फार झालं मम्मी रागाने म्हणाली यापूर्वी असे कधी झाले नव्हते म्हणून डॅडी मनातून घाबरले काय झालं लिली काय झालं डॅडींनी विचारलं ती बाई माझ्या मुलांना अनाथ आश्रमातील मुलं समजली मग त्यात काय झालं तुला नाही मजा वाटली डॅडी म्हणाले बिलकुल नाही मम्मी ठामपणे बोलली आम्हा सगळ्यांना हे असले डस्टच घालायला होता म्हणून लोक आम्हाला समजली अँणाने तक्रार केली खरं सांगते डॅडी तुम्ही असं काहीतरी वागता म्हणून तुमच्याबरोबर उघड्या मोटारीतून यायची लाज वाटते अण बोलली झालेल्या प्रसंगाने मम्मी विचलित झाली होती तरी पण तिने अँणाला व मार्थाला दटावले डॅडी मात्र मोठ्यांदा हसायला लागले आणि मग आम्ही मुले चेकायल्यासारखीच वागू लागलो बिल मागच्या सीटवरच्या उंच चौकटीवर चढून बसला जणू आपण लढाईतून परत असलेला शूर योद्धा आहोत अशा आविर्भावाने रस्त्याच्या दोन्ही बाजूस उभ्या असलेल्या लोकांकडे पाहून आपली हॅट हलवू लागला फ्रँक आणि फ्रेड त्याच्या दोन्ही उभे राहून त्याला घालू लागले बिल खाली उतर मम्मी डॅडी अजूनही हसतच होते त्यांना ती अनाथाश्रमाची कल्पना मजेदार वाटली होती मला यात हसण्याजोग किंवा मजेदार काही एक वाटत नाही निघूया आता इथून मम्मी तुटकपणे बोलली आम्ही हाटफोड शहराबाहेर पडलो आणि मग मात्र आपले चुकले असा पश्चाताप डॅडींना वाढला तुम्हा सर्वांचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता माफ कर ते दिलगिरीच्या सुरात बोलले अर्थातच तुमचा असा हेतू नव्हता आणि आमचा काहीही अपमान झालेला नाही मम्मीने त्यांना दिलासा दिला पण सापडलेली संधी सोडण्याचा अर्नेस्टाईनचा मुळेच विचार नव्हता तिने जाहीर करून टाकले ते काही असो यापुढे आम्ही हे डस्टर्स मुळेच घालणार नाही अगदी कधी कधी नाही डॅडींनी मम्मीचे ऐकून घेतले म्हणून ते अर्ण थोडेच ऐकून घेणार होते कोण म्हणतं तुम्ही घालणार नाही असं ते ओरडले ते शिवायला केवढा तरी पैसा खर्चला आहे पैसा काय झाडाला लागतो आणि तुम्ही जरा विचार कराल नाही फ्रँक त्यांनी मध्येच अडवून मम्मीने म्हटले मुलीचं म्हणणं बरोबर आहे यापुढे त्यांनी हे डसटस घालायला नको डॅडी मम्मीशी बारशी भांडणं किंवा वादावादी होत नसे त्यामुळे सठी सहा माशी घडणाऱ्या या प्रसंगाची आम्हाला खूप गंमत वाटली बरं बुवा नाहीतरी तूच घरातली खरी बॉस आहेस तुझं ऐकायलाच हवं डॅडींनी कबूल केलं